ंगनगाट शहर में नगर पालिका चुनाव की हलचल दिनों दिन तेज होती जा रही है पांच सालों में पार्षदों का मूल्यांकन करने हेतु इन बी न्यूज सीधे जनता से रूबरू हो रहा है इस संकल्पना को लेके खोज पार्षद की कार्यक्रम के तहत प्रभाग क्रमांक दो संत चोखोबा वार्ड माता मंदिर वार्ड से इन बी न्यूज टीम भावी पार्षदों की खोज में जुट गई अभी तक हमने इसके तीन चरण जनता के सामने लाए हैं आज हम चतुर्थ चरण दिखा रहे हैं इसके बाद प्रभाग क्रमांक तीन के जनता से इन बी न्यूज रूबरू होने वाला है इस प्रभाग का नेतृत्व पिछली बार बीजेपी से विजय शहर के नगर पालिका उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे करते हैं चंद्रकांत घुसे ने कुछ महीने पहले ही भाजपा छोड़कर परिवर्तन करते हुए शिवसेना का दामन थामा है तो दूसरी नगर सेविका बीजेपी की अनीता मालवे यह महिला नगर सेविका है पिछले साल में द्विपक्षीय प्रभाग पद्धति में दो उम्मीदवार विजयी हुए थे आने वाला नगर चुनाव भी द्विपक्षीय प्रभाग पद्धति से होने वाला है तब प्रभाग की जनता ने इन न्यूज से अपने विचारों को साझा किया सभा क्रमांक दोन मध्यो नगर सेवका चैनल काका है, काका का पांच वर्ष नगर सेवक जो है अपने जनसंपर्क होते का, का है आले तर नाही आले नाही जनसंपर्क काय काय म्हणणं समाधानी आहे का आपण नगरसेवकाबद्दल हो ज्या पाच वर्षाच्या कार्यकाळात म्हणजे एकूण वार्डात जी परिस्थिती आहे किंवा साफसफाई दिवाबत्ती जे काही आहे त्याच्याबद्दल समाधानी आहे का आपण समाधान तर तेवढं नाही आहे तर काय म्हणणं आता नगरसेवकांना हो तुम्ही येणारी निवडणूक आहे समोर काही दिवसात तर काय नगरसेवकांना हो काय म्हण पा काही आमचं काम नाही नगरपालिकावाले म्हणते आमचे काम नाही हे नगरपालिकेचे काम नाही म्हणते नगरपालिकेचं हे काम नाही आहे म्हणते आम्ही काय करा तुम्ही तक्रार नगरसेवकांना नगरसेवकापर्यंत गेले का तक्रार केली का काय सांगितलं ना नेहमीच सांगतो फोन करतो हो येतो पाहतो पण काही करायचं काम नाही आपल्या समस्येसाठी नगरसेवक आतापर्यंत आले नाही आता काय संदेश काय देणार आपण नगरसेवकांना आपल्याकडून काम कराल तू पुढे याल काम कराल तू पुढे याल तर हरी इच्छा एकूणच काकाची जी आहे नगरसेवकाबद्दल खूपच नाराजी दिसत आहे आणि नार नगरसेवकांना जो आहे त्यांनी संदेश पण दिलेला आहे क्रमांक दोन मध्ये शोध संकल्प संकल्पना शोध नगरसेवकाची ही गुँ, ही घेऊन इन्बेसियन चॅनलकडून काय म्हणणं इच्छा इंच्या इच्छा नागरिकाचा बघूया क्या काय नाही का नगरसेवक मी वही बोल रहे ना अभी जैसा नगर सेवक के बारे में जैसा कोई चीज की हमको सहूलत नहीं है कोई पानी की टेंचाई है नल तो नहीं आए तो इधर तो भागना पड़ता है बोरिंग नहीं यहाँ पे नालिया देखो कैसे पूरी गंदगी है ये समस्या आपने नगर सेवक को बताया क्या अभी तक नहीं कम्प्लीट नहीं किए हमने क्यों नहीं किया आपने तो करना आपका काम है ना किए थे तो कोई आता ही नहीं तो फिर कैसे करेंगे कर रहे थे ना के पहले किए थे कि भैया देखो झाड़ बढ़ गए हमारे घर में मच्छर बहुत परेशान करते हैं बच्चे हमारे घर में यानी कुल मिला के दोनों नगर सेवकों से आप संतुष्ट हो क्या नहीं और आपका क्या कहना है नगर सेवकों को अभी हमारा यही कहना है कि अगले आने वाले पाँच साल में हम उनको अभी वोटिंग नहीं करेंगे ना दूसरा कुछ न... आप ये आई दोनों नगर सेवकों को वोटिंग नहीं। नहीं। करके दूसरा विकल्प ढूंढने वाले हैं ये कहना है आपका वही कहना है हमारा हा, तो हा, क्या अभी क्या कहेंगे अभी नगर सेवक तो आते नहीं है नहीं आते नहीं। तो आपकी पूरी हुई नहीं हुई नहीं है नहीं क्या क्या करेंगे अभी वही करेंगे ना पाँच साल में हम दूसरा कोई देखेंगे अभी क्या होता है वोटिंग के इसमें कुल मिला के इस वार्ड की जो स्थिति दिखी जा रही है तो नगर नगरसेवक से संतुष्ट नहीं है ऐसा ही कुछ इनका कहना है और आने वाले पाच सालों में जो है कुछ नया नेतृत्व की बात सभी जनता कर रही है प्रभाग क्रमांक दोनमध्ये शोध नगरसेवकाची संकल्पना घेऊन इनबीसीएन चॅनलकडून तेव्हा आपल्याबरोबर युवा ताई आहे त्यांच्याकडून विचारून की काय म्हणणं काय म्हणणं आहे ताई नगरसेवकाबद्दल मेन म्हणजे आमच्याकडे नगरसेवकांनी हो कधी येऊन नाही बघितलेलं आहे आणि जेव्हाचं आम्ही इथे राहायला आलेलो आहो बरेच समस्या आहे आमच्याकडे बऱ्याचशा समस्या आहे पण कोणी त्या समस्याचं निवारण नाही केलेलं आहे कंप्लेंट आम्ही केलेलं आहे रोडची गती ही अत्यंत बेकार आहे आणि हा मागील भाग आहे इथे जंगल एरिया आहे तिथे गार्डन असतं आणि गाड्या फसतात अनेक अशा समस्या आहेत अजून नव्यासुद्धा आलेले नाही आहे नव्याची पाईपलाईन आलेली नाही आहे टॅक्स तर आम्ही पे करतो आणि जाऊन आम्ही जर तिथे कंप्लेंट केली तर म्हणतात की नाही तुमचा भाग जो आहे तो सालंगडीमध्ये येतो तो हिंगणघाटचा नाही आहे पण टॅक्स मग कसे का पे करतात टॅक्स तर आम्ही नगरपालिकेला देतो ना मग तेव्हा आम्ही हिंगणघाट नग नगरपालिकेला येतो आणि आमच्या समस्या असल्या तर मग आम्ही सालंगडीला येतो हे चुकीची तात बाब आहे मग आमच्या हक्कांचं काय आणि त्यातला त्यात महत्त्वाची बाब म्हणजे की आमच्याकडे घनकचऱ्याची गाडी येते त्या वगैरे गोष्टी आमच्याकडे आहे पण ज्या रोडच्या आहे ज्या आम्ही घेऊन जातो त्या बाबतीत कुठलाही घेऊन गेलं तर कोणालाही उलटी उत्तर मिळतात की नाही तुम्ही नाही येऊ हो शकत तसं जर कन्स्ट्रक्शन करत आहे हा एरिया नवीन आहे माहिती आहे तिथे दे डेव्हलपमेंटला वेळ लागेल पण एरिया होऊन तयार होऊन काही एक दोन वर्ष नाही झालेले आहे चार वर्ष झालेले आहे हा एरिया बनवून तयार आहे पण अजूनही घर नाही अजूनही रस्ते नाही बनलेले आहे आणि घर कन्स्ट्रक्शन करत असेल तर तुम्हाला कन्स्ट्रक्शनची परवानगी घ्यावी लागेल आणि परवानगी घेतल्याशिवाय तुम्ही घर नाही बांधू शकत तर परवानगी घेतो आम्ही पैसे भरतो टॅक्स भरतो तुम्ही बरोबर कर आखता मग सुविधा का नाही देत एकूणच ताईनी जो मुद्दा आहे एकदम सटीक म्हणजे एकदम जो मुद्दा ज्वलनशील आहे तोच मानला आहे ह्या ताई यांच्याकडून टॅक्स घेतल्या जाते सगळ्या सुविधा घेतल्या जाते सगळा टॅक्स घेतल्या जाते पण पाहिजे त्या सुविधा यांना मिळत नाही एकूणच इथे जे नगरसेवकाबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि एकूण नगरपालिका प्रशासनाकडूनही भरपूर नाराजी दिसून आलेली आहे प्रभाग क्रमांक दोन म्हणजे शोध नगरसेवकाची संकल्पना घेऊन एन बी सी एन चॅनलकडून तेव्हा इतक्या नागरिकांना विचारू काय म्हणणं आहे काय म्हणणं आहे नगरसेवकाबद्दल साहेब आम्ही तीन वर्षाचा काळ झाला या वार्डामध्ये राहतो पण आतापर्यंत कोणताही नग नगरसेवक आमच्या वार्डामध्ये येऊन फिरकला नाही आहे आमच्या वार्डामध्ये नालीची साफसफाई नाही होत खांब्याला लाईट नाही आहे आम्ही प लोकवर्गणी काढून खांब्याला लाईट लावलेली आहे आतापर्यंत एकही जण इथे येऊन पाहिलं नाही आमच्या वार्डाचे मेंबर चंदुभाऊ घुशी आहे आणि दुसरे माळवे मॅडम यापैकी कोणी येऊन पाहत नाही रस्त्याची दुर दुर्दशा झालेली आहे आमच्या घरापुढे गाडी जात नाही पावसाळ्यामध्ये पेंड पकडते गाडीला काय म्हणणं एकूण ह्या पाच वर्षाच्या काळ कार्यकाळात आपण नगरसेवकाकडून समाधानी आहे का नाही नाही काहीच समाधान नाही आम्हाला आता नगरसेवकांना आपल्याकडून काय संदेश किंवा मॅसेज द्यायचा आता यावेळेस नगरसेवकाला आमची एकच विनंती आहे का त्यांनी आम्हाला लाईट लावून द्यावे कारण का आमच्या वार्डामध्ये म्हणजे जंगली भाग असल्यामुळे साप निघते हां एक दोन मुलांच्या पायाला साप गुंडाळले आणि परिस्थिती खूप बिकट आहे इकडली इथची परिस्थिती जी आहे एकदम बिकट आहे म्हणजे जंगली भाग असल्या शेवटचा भाग असल्यामुळे तेव्हा नग इथे जे परिस्थितीच्याबद्दल प्रत्येक नागरिकाची ओरड आहे तेव्हा यांचं म्हणणं आहे आता हे ये जे येणारी निवडणूक आहे तर येणाऱ्या पाच वर्षाच्या नंतर आता काही दिवसात निवडणूक लागणार आहे तेव्हा काय करणार आपण आम्ही काही करणार नाही जो जे कोणी आम्हाला मतदान मागायला येईल इकडे हां त्यांनी पहिले आमचं काम करावं हो, त्याच्यानंतर आम्ही मतदान करू ते गावाचे जे नगराध्यक्ष आहे आपले त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे नगराध्यक्ष तर आतापर्यंत कोणी येऊनच नाही पाहिलं इकडे नाही येऊन पाहिलं तर आम्ही निवेदन दिलं आहे शिओ साहेबांना निवेदन दिलं नगराध्यक्ष निवेदन दिलं पण कोणी येऊन पाहिलं नाही ना अजून पर्यंत एक लाईट सुद्धा लागला नाही आमच्या म्हणजे या वार्टामध्ये हिंगणघाट से टीम इन बी सी एन की रवी योनकर और प्रमोद वैद की रिपोर्ट